नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे स्टुडंट मंथन अकॅडमी या चॅनेलवरती. आपण या व्हिडिओमध्ये सोलापूर जिल्हा महाराष्ट्रातील लोकप्रिय जिल्हा, दुष्काळग्रस्त जिल्हा जिथे पाऊस कमी पडतो असे या जिल्ह्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत, त्याची माहिती घेणार आहोत, प्रश्न सॉल्व करणार आहोत. आय लव सोलापूर. तुळजापूर फेमस आहे आपल्या तुळजा भवानी मातेसाठी. कोणी गेला असेल त्या गडावर, तुळजापूरच्या गडावर, शिवाजी महाराजाची जी तलवार आहे, तलवार त्या गडावर गरजली होती. मातेच्या पायावर त्यांनी ती तलवार ठेवली होती. अशा या सोलापूर जिल्ह्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न सॉल्व करणार आहोत. सोलापूर जिल्हा डिस्ट्रिक्ट महाराष्ट्रामधला डिस्ट्रिक्ट आहे. पहिला प्रश्न, सोलापूर जिल्हा कोणत्या धान्याचे कोठार मानले जाते? धान्याचे कोठार म्हणजे सोलापूरमध्ये सर्वात जास्त ज्वारीचे पीक घेतले जाते म्हणून त्याला धान्याचे कोठार असे म्हटले जाते. सोलापूर जिल्ह्यात इंग्रज आणि मराठी यांच्यातील शेवटची लढाई कुठे झाली? इंग्रज आणि मराठीमध्ये शेवटची लढाई 1818 मध्ये झाली होती आणि ती आष्टी येथे झालेली आहे. तीन मराठ्याचे तीन असे लढाई झालेले आहेत इंग्रज आणि मराठी यांचे. 1818 ही शेवटची लढाई होती त्यांची. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे हेमाडबंदी शैलीचे भारतातील कोणते एकमेव मंदिर आहे? सोलापूर येथील बार्शी येथे, बार्शीमध्ये विष्णू मंदिर आहे. हेमाडबंदी शैलीचे विष्णू मंदिर आहे या ठिकाणी. सोलापूरमध्ये अजिंठा वेरूळ लेणीशी साम्य असलेले मंदिर कोणते? अजिंठा वेरूळ लेणीशी, हरिहरेश्वर आणि संगमेश्वर. हे जे प्रश्न आपण बघत आहोत ते जिल्हा परिषद या परीक्षेसाठी खूप उपयुक्त आहेत. जी केसाठी जिल्हा परिषद, नगर परिषद आणि सरळ सेवा, तलाठी अशा सर्व एक्झामसाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहेत, प्रश्न आहेत आणि सोलापूर जिल्ह्याबद्दल माहितीही आहे. सोलापूर जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे? सोलापूर जिल्हा कापड उद्योग, खाण उद्योग, शेळी उत्पादन, ऊस उत्पादन कशासाठी प्रसिद्ध आहे? शेळीसाठी. काप इथे चमडीचे जास्त ऊस उत्पादन होत नाही, बरोबर कापड उद्योग होत नाही, खाण उद्योग पण नाही आहे. शेळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मोगल राजवटीत सोलापूरला काय म्हटले जाते? मोगल जेव्हा आले होते त्या टाईमाला संदलपूर असे म्हटले जात होते. संदलपूर सोलापूर म्हटले जात होते, संदलपूर. सोलापूर जिल्ह्यातील मुख्य नदी कोणती? भीमा ही सोलापूर जिल्ह्यातील मुख्य नदी आहे. भीमा लक्षात ठेवा, चंद्रभागा, भीमा, नीरा ह्या सगळ्या सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या नद्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील नीरा चंद्रभागा संगम कोणत्या तालुक्यात होतो? सागोला, माढा, माळशिरस, कुरोडवाडी. तर याचं करेक्ट आन्सर आहे माळशिरस. माळशिरस या ठिकाणी यांचा संगम होतो, नीरा आणि चंद्रभागा या दोन नद्यांचा. भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात सोलापूरची कोणती महिला खेळाडू आहे? आंतरराष्ट्रीय ICC खूप मोठी अशी ही खेळाडू संघ आहे. वुमन म्हणजे स्त्रियांसाठी, महिला खेळाडूंसाठी. अनघा देशपांडे ही महिला आहे. अनघा देशपांडे आपण ही जाऊ शकता. सोलापूर मधील नानज मध्ये कोणते अभयारण्य आहे? मयूर अभयारण्य, हरिण अभयारण्य, माळढोक अभयारण्य, मेळघाट. माळढोक आहे ना, नानज मध्ये माळढोक अभयारण्य आहे.
सोलापूर जिल्हा. तर आज आपण आपण हे प्रश्न बघितलेले आहेत. नियमित अभ्यास करा, आपल्या घरी राहा आणि सुरक्षित राहा. आणि धन्यवाद हे प्रश्न बघण्यासाठी. पण आता आपण सोलापूर जिल्ह्याबद्दल अधिक माहिती घेणार, लोकसंख्या त्याच्याबद्दल. सोलापूर जिल्हा, ठीक आहे, लोकसंख्या बघा किती आहे. 43,17,753 आहे त्याची लोकसंख्येची घनता आहे. 290 आहे. साक्षरता 77.02% आहे. हुशार आहेत सोलापूरचे. क्षेत्रफळ आहे 14,895. क्षेत्रफळ किती आहे? 14,895. भूभाग आहे 4,084. भूभाग आहे 4.84%, म्हणजे 8.4%. महाराष्ट्राच्या एकूण 4.84%. हवामान तिथे कोरडे आहे आणि उष्ण आहे, म्हणजे तिथे त्या ठिकाणी काय आहे, गर्मी जास्त आहे. हा, खूप गर्मी आहे. पाऊस पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. पर्जन्य छायेचा प्रदेश आहे म्हणजे तिथे गर्मी जास्त आहे. तालुका 11, उत्तर 11 तालुके आहेत. उत्तर सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, माहोळ, मंगळवेढा, पंढरपूर. माझे दोन आहेत, मंगळवेढा आणि पंढरपूर फेमस आहेत. सांगोला, माळशिरस, कर्नाळा, माडा. मला हे दोन, माळशिरस एक अजून एक गाव मला खूप, तालुका आवडतो. तुम्हाला कोणते तालुके आवडतात ते नक्की कळव. उत्तरेस अहमदनगर, उस्मानाबाद जिल्हे. उस्मानाबाद जिल्हा हा पूर्वेकडून सुद्धा पसरलेला आहे. उत्तरेस कोणता आहे? अहमदनगर, उस्मानाबाद जिल्हे आहेत. आणि उस्मानाबाद हा जिल्हा पूर्वेकडे आहे, पूर्वेकडे आहे. तर पश्चिमेस सातारा, दक्षिण सांगली, दक्षिणेला खालच्या साईडला जिल्हा सांगली जिल्हा आहे, कर्नाटक राज्य आहे. सातारा हा पश्चिमेस आहे, दक्षिणेस हा सांगली जिल्हा आहे आणि कर्नाटक राज्य आहे. उत्तरेस अहमदनगर आणि उस्मानाबाद जिल्हे आहेत. उस्मानाबाद जिल्हा पूर्वेकडे सुद्धा पसरलेला, पूर्वेकडे सुद्धा पसरला, लक्षात ठेवा. नद्या, भीमा नदी उगम सह्याद्री पर्वतात पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यात होतो, पण ही नदी सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते. सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते असा हा भीमा नदीचा उगम आहे. पुणे जिल्ह्यातून होतो पण अहमदनगरमध्ये पण जाते, नंतर सोलापूरमध्ये येते. भीमेचा प्रवाह जिल्ह्यातून वायव्य ते अग्नेय दिशेला होतो असा. भीमा नदी ही जिल्ह्यात 290 किलोमीटर प्रवास करते. सोलापूर जिल्ह्यात 290 किलोमीटर प्रवास करणारी ही नदी आहे भीमा नदी. सीना नदी, सीना नदी सुद्धा सोलापूरमधून करमाळा तालुक्यामध्ये तालुक्यातूनच जिल्ह्यात प्रवेश करते. सीना नदी हा प्रवाह भीमेस समांतर आहे. याशिवाय मानगंगा, नीरा हे सुद्धा, मानगंगा आहे, नीरा आहे, हे नद्या, ह्या नद्यासुद्धा सोलापूरमध्ये वाहतात. भीमा प्लस सीना पण इज इक्वल टू कुंडल, ह्या दोन नद्यातून कुंडल नदी तयार झालेली आहे. सोलापूर तालुका भीमा आणि नीरामधून माळ शिरस या ठिकाणी त्यांचा संगम झालेला आहे, संगम झालेला आहे. भीमा आणि सीनाचा कुंडल या ठिकाणी संगम झालेला आहे. भीमा आणि निराळ्या चा माळशिरस या ठिकाणी संगम झालेला आहे. धरण, धरण कोणतं आहे? भीमा नदीवर उजनी धरण सर्वात मोठं आहे, माढा तालुक्यामध्ये आहे. पीके ज्वारी आहे, रब्बीमध्ये सर्वात जास्त घेतले जाते. बार्शी, मोहोळ, करमाळा, माडा या तालुक्यात रब्बी ज्वारीचे पिके घेतली जातात. सोलापूर जिल्ह्याला सॉरी ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते. ऊस, गहू, हरभरा, करडई ही रब्बी पिके आहेत. ऊस, गहू, हरभरा, करडई ही रब्बी पिके आहेत. सोलापूर जिल्हा उद्योगधंदे सूत कापड उद्योगात चे महत्वाचे केंद्र आहे. सूत कापड उद्योगासाठी महत्वाचे आहे. सोलापूर हा जिल्हा चादरी प्रसिद्ध, हा चादरीसाठी प्रसिद्ध आहे. सोलापूर जिल्हा कशासाठी आहे? चादरीसाठी प्रसिद्ध आहे. कापड उद्योगाचे महत्वाचे केंद्र आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये कापड उद्योग सर्वात जास्त होतो.
आपण शेळी उत्पादन प्रश्न घेतला होता, तो इथे आपण कापड उद्योग घेऊया. ठीक आहे. माढा येथे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती शेतकऱ्यांनी सहकारी तत्वावर स्थापन केलेली सुतगिरणी गिरणी आहे. टिकेकरवाडी पितळेची भांडी तयार करण्याचा उद्योग आहे. सोलापूर कामगाराचे शहर आहे. सिद्धेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. संक्रांतीच्या वेळी सिद्धेश्वराची यात्रा भरते. तिला गड्यांची यात्रा म्हणतात. सोलापूर विद्यापीठ 2004 मध्ये स्थापन करण्यात आले. एका जिल्ह्यात पुरते विद्यापीठ मर्यादित आहे. सोलापूर विद्यापीठ 2004 मध्ये स्थापन करण्यात आलेले आहे. सोलापूर जिल्हा. अष्टकोनी विहीर, भुईकोट किल्ला, बार्शी, कर्क, रोग निदान व उपचार केंद्र, नारज, माळढोक पक्षांसाठी येथे अभयारण्य बसवण्यात आलेले आहे. येथे हरणी मोठ्या प्रमाणात आढळतात. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9-13 2021 हे जिल्ह्यातून गेलेले आहे. पुणे हैदराबाद मछलीपट्टम राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 आहे. सोलापूर मंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 13 आहे. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 आहे. हे लक्षात ठेवा. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9-13 2021 पुणे हैदराबाद मछलीपट्टम राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9, सोलापूर मंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 13, धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211. तर अशा आपण प्रकारे सोलापूर जिल्ह्याची माहिती घेतलेली आहे. जे जे सोलापूर जिल्ह्याचे आहेत त्यांनी खूप अभ्यास करा. मी आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये एखाद्या गव्हर्नमेंटची पदवी काढा. सर्वांसाठी माझ्याकडून परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक, गुड लक. आय लव सोलापूर. गुड डे.